नमस्कार कृषी बांधवांनो, मी गौरव निर्मळ आपले स्वागत करू इच्छितो। आज मी आपणास डाळिंबाची अभिवृद्धी कशी करायची याची शास्त्रशुद्ध पद्धत सांगणार आहे। डाळिंब या फळझाडाची अभिवृद्धी बुट्टी कलम या पद्धतीने केली जाते। बुट्टी कलम शक्यतो पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये करावी। प्रथमतः आपण अधिकतम उत्पादन क्षमता असणारी उच्च दर्जाचे निरोगी जातीवंत खात्रीशीर बाग निवडणार आहोत। झाडावरील बोटाचे किंवा पेशीच्या झाडीची फांदी निवडून फांदीला असलेले बाजूचे फुटवे काढून टाकावे। नंतर दोन डोळ्यांमधील भागात ग्राफ्टिंग नाईफ किंवा कटरच्या सहाय्याने अशा प्रकारचा साधारण 1.5 ते 2 इंचांचा काप घ्यावा। त्यानंतर साल काढून कॅम्बियम लेयर अलगद हाताने काढावा। न काढल्यास कॅम्बियम रिजनरेशन होणार नाही व जखम भरून निघेल आणि मुळे फुटणार नाही। साल काढलेल्या खाचेत रूटिंग हार्मोनचा वापर करावा। रूटिंग हार्मोन वापरल्याने कलमेचा सक्सेस रेट वाढतो। शेवाळ ओले करून 200 मायक्रॉनच्या प्लास्टिक शीटमध्ये गुट्टीत घट्ट हवा बंद करून सुतेच्या सहाय्याने बांधा। स्पॅग्नम मॉस या शेवाळाचा वापर गुट्टी बांधण्यासाठी केला जातो, कारण स्पॅग्नम मॉस त्याच्या वजनाच्या 20 पट पाणी जास्त शोषतो व अधिक मूळ निर्मितीसाठी आर्द्रता कायम ठेवतो। या गुट्टीला साधारणतः 25 दिवसानंतर मुळे फुटतील। मुळे फुटल्यानंतर गुट्टी झाडापासून कापून पिशवीत लावून अशा पद्धतीने डाळिंब झाडाची अभिवृद्धी बुटी कलम या पद्धतीने केली जाते।